जिज्ञासा वैज्ञानिक दृष्टिकोन। बाबा, आज सरांनी आम्हाला सांगितले वेगवेगळ्या ग्रहांवर आपल्यासारख्या कितीतरी जीवसृष्टी जगत आहेत। ते आपल्यासारखे दिसत नसतील, पण ते अस्तित्वात आहेत हे सिद्ध झाले आहे। मला ना खूप उत्सुकता आहे, कसे असतील ते? राहुल, तुला एखाद्या नवीन विषयाबद्दलची जिज्ञासा किती असते ते माहिती आहे मला। बाबा, मला ना खूप काही जाणून घ्यायचे आहे त्याबद्दल। एवढे बोलून राहुल खेळायला गेला। एका झाडाखाली बाकावर बसून राहुल आणि साहिल बोलत बसले। साहिल, आपले विज्ञान किती पुढे गेले आहे ना? साहिल म्हणाला, हो ना, खरंच। साहिल, तिथे काहीतरी हलताना दिसले रे, चल बघूया काय आहे ते। दोघेही तिथे जाऊन पाहू लागले। एक गोल दगड वेड्या वाकड्या आकारात बदलताना त्यांना दिसला। कधी खूपच मोठा तर कधी खूपच छोटा होत होता। ते दोघेही आश्चर्याने पाहू लागले। दोघेही घाबरून घरी निघून आले। रात्री राहुलला काही केल्या झोप लागेना, सारखा तोच दगड डोळ्यांसमोर येत होता। थोडा विचार करून तो बाबांकडे गेला। बाबा बाहेर शतपावली करत होते। बाबांना त्याने काय पाहिले ते सांगितले। त्यांनाही आश्चर्य वाटले। त्यांनी राहुलशी बोलून परत एकदा खात्री करून घेतली आणि त्यांच्या सायंटिस्ट मित्राला फोन करून बोलावून घेतले। सकाळी बाबांचा मित्र आल्यावर राहुल त्यांना त्या दगडाजवळ घेऊन गेला। तो दगड पाहून त्या दोघांनाही खूप आश्चर्य वाटले। बाबांचे मित्र तो दगड घेऊन लॅबमध्ये गेले। त्यावर रिसर्च केल्यावर समजले तो दगड नसून एक प्राणी आहे आणि त्याच्यापासून आपल्या वन्य आणि पाळीव प्राण्यांना धोका आहे हे समजले। प्रख्यात सायंटिस्टनी दुसऱ्या दिवशी शाळेत सर्वांसमोर राहुलला शाबासकी दिली। ते म्हणाले, आज त्याच्या जिज्ञासू वृत्तीमुळे विज्ञान जिंकले आणि खूप मोठा धोका टळला। सर्वांनी असेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून जग पाहायला शिका। तात्पर्य, प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा प्रत्येकाच्या अंगी असावी।